अनंत प्या आनंदी रहा। 50% सवलतीच्या दरामध्ये देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं घरघंटी आणि वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले। देवगड तालुक्यातील या योजनेचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी झाला। तालुक्याच्या मंडळाच्या वतीने एक अतिशय चांगला आणि सुयोग्य उपक्रम आज घेण्यात आलेला आहे। सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सेवा ही संघटन अशा नावाचा विचार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय JP नड्डा साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या देशभरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना तो कार्यक्रम हातात दिलेला। समाजामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता फिरत असताना नुसतं राजकारण न करता समाजकारण पण करणं हे फार गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन आणणं गरजेचं आहे। म्हणून समाजामध्ये जास्तीत जास्त सेवा करणं आणि सेवेच्या माध्यमातून आपलं संघटन घट्ट करणं हा विचार सन्माननीय JP नड्डा साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सगळ्याच कार्यकर्त्यांना वारंवार जेव्हा त्यांचे VC व्हायचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे। गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये आपण पाहत असाल कोविडच्या पण कार्यकाळामध्ये अन्य पक्षाची जास्त माहिती नाही, कदाचित आमचे पत्रकार मित्र देऊ शकतात, पण कोविड काळामध्ये लोकांची सेवा सर्वात जास्त कोणी केली असेल तर ती आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या लोकप्रतिनिधींनी केली। हे आम्ही नुसतं बोलत नाही त्या भाषणामध्ये टाळ्या मिळवण्यासाठी नाही, पण जी तुम्ही समाजामध्ये फिरला लोकांमध्ये फिरला तर लोकच तुम्हाला सांगतील की संकटाच्या काळामध्ये अन्य पक्ष नुसतं बोलत राहिले पण भारतीय जनता पक्षाचा आमचा कार्यकर्ता हा लोकांपर्यंत पोचला आणि मदत पण केली आहे असा अनुभव लोकांचा त्यांच्या समोर आलेला आहे। हाही कार्यक्रम जो आमच्या रवी पाळेकर सभापतींनी जसं इथे सांगितलं, खरं म्हटलं तर हा कार्यक्रमाची कॉपीराईट आमच्या निलेश राणे साहेबांची आहे। त्यांनी आमच्या कुडाळ मालवणच्या त्या मतदारसंघामध्ये कुडाळमध्ये सुरू केलं, मालवणमध्ये सुरू केलं आणि चांगला कार्यक्रम मी म्हणजे माहिती जेव्हा जेवढी जेवढी माहिती जिथे जिथे होतो तिथे वाचायला भेटायची, पण एक चांगला कार्यक्रम आपल्या पक्षाच्या वतीने केलेला आहे, सुरू केलेला आहे। नेत्यांचे विचार आणि कार्याचं अनुकरण कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि चांगला कार्यक्रम आपल्या देशभरामध्ये राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये कुठलाही नेता जर आपला घेत असेल तर त्याचं अनुकरण अन्य कार्यकर्त्यांनी करणं हे आपलं भारतीय जनता पक्ष म्हणून आपलं कार्यक्रम आपलं कर्तव्य आहे। आणि त्याच्यात नजरेसमोर ठेवून जो हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे, आता जसं गोगटे साहेबांनी आमच्या सांगितलं सरपेंनी आणि आमच्यामध्ये या सगळी साधनं आपल्याला आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम मानेजीनी आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्यांनी केलेलं आहे। सर्व्हिस करण्याची पण सगळी सुविधा दिलेली आहे। म्हणून एक चांगले विषय आणि चांगले एक कार्यक्रम आपल्यापर्यंत आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणतोय। निवडणुका संपलेल्या आहेत आणि आजूबाजूला कुठल्या निवडणुकाही नाही आहेत, पण निवडणुका संपल्यानंतर पहिला कार्यक्रम कोणी घेतला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने घेतला हे जनतेने नजरेसमोर निवडणुका नजरेसमोर ठेवून प्रत्येक पक्ष कार्यक्रम घेतो, भाषणं देतात, घोषणा करतात, पण आता आजूबाजूला कार्यक्रम कुठले नाही आहेत, आजूबाजूला कुठली निवडणूक नाही आहे की अजून कुठली निवडणूक जिंकायची पण राहिलेली नाही आहे। म्हणून हे सगळे नजरेसमोर ठेवून एक निस्वार्थी भावनेने काम करणारे पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।